याचे बालपण ते जुलायाचे अंगा खांद्यावर खेळायचे राग लोभाने जाने वाढविले दिली जे पगगनात कळ्या फुला सम जीवन हे फुलविले कळ्या फुला सम जीवन हे फुलविले अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम कग सबुतन मी फार सौभाग्यशाली आहे की पंडित अजय कोंडकरांचा मुलगा म्हणून आज स्वतःचा एक नावरूपाला आलेलो आहे मी अभिजित कोंडकर म्हणून. पण बेसिकली मी त्यांचा मुलगा आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे देवाने मला दिलेली. आणि आज मी आपल्या सगळ्यांसमोर त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. कब आओगे तुम आओगे मोराजिया तुम बिना उदास रे कब आओगे तुम आओगे. अभी तुला आठवतं तू खूप लहानपणापासून सारखे तुझ्यावर संस्कार होत होते गाण्याचे. मला वाटतं तू 3-4 वर्षाचा होता आणि घरात सारखं किती मोठे मोठे पंडित उस्ताद सर्व यायचे किंवा कवी लोक यायचे आणि ते संस्कार आज तुझ्या कामास येत आहेत. हो मला आठवत आहे की लहानपणी आपल्याकडे सगळेच मोठे लोक येऊन गेले. हो जितकी मोठी नावं क्लासिकलमधले आहेत आणि लाईटची पण ते सगळ्या जणांबरोबर माझं लहानपण गेलेलं आहे आणि त्याचे संस्कार आणि तुमच्या गाण्याचे संस्कार असे मिळूनच मी आज जे काय आहे ते मला वाटतं मी आहे. हो कारण माझं सूरमंडल जे होतं त्याच्यावर तू काठ्या घेऊन असं संतूर वाजवायचं संतूर वाजवायचं आणि माझं सूरमंडल बिघडवून टाकायचं तू. हो आणि मला एकदा यावरनं ही गोष्ट आठवली की IIT पवईला तुमचा प्रोग्राम होता आणि तुमच्यानंतर शिवजी पंडित शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचा प्रोग्राम होता. शिवजी आता माझे मी त्यांच्याकडे शिकलेलो आहे संतूर पण तेव्हा मी त्यांच्या केसवर बसलेलो संतूरची जी केस आहे त्याच्यावर बसलेलो मी लहान होतो आम्ही. तर ते जेव्हा आले तर ते म्हणले अरे किसका बच्चा है तर कोणीतरी म्हणले अजयजी का बेटा आहे तर म्हणे अरे तुम मेरे संतूर के केस पे बैठ गए चलो बहुत अच्छे कुछ ना कुछ आगे होगा असं ते मला थोडंसं आठवत आहे त्या काळात. तर तेव्हापासून मला इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचं पण खूप अगदी वेड होतं आणि तू गायचं सुद्धा चांगलं. आता मी माझा मुलगा म्हणून जास्त बोलत नाही पण अभिजित फार चांगलं गायचा गझल क्लासिकल दोन्ही आणि त्याला प्राईजसुद्धा मिळालेले आहेत गाण्यात. आणि ते सुरुवातीला त्यांनी फक्त अभिजित नाव सांगितलं तर कोणीतरी विचारलं गाणं झाल्यानंतर खूप चांगलं गायलास कोणाचा मुलगा तर म्हणे पंडित अजय पवनकरांचा. तर म्हणले तू वडिलांचं नाव सांगितलं नाही म्हणे वडिलांचं नाव सांगितलं असतं तुम्ही कंपल्सरी मला बक्षीस दिलं असतं ते मला नको होतं तर हे मला आवडलं त्याचं ही जी गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे अभिजितला माझं यमन कौशी कानडा दरबारी मारवा हे राग खूप आवडायचे. तसेच मला असं वाटतं की तुला पंडित जसराजींचा गोरख कल्याण. हो मला क्लासिकलची आवड बेसिकली पंडित जसराजींच्या गाण्यामुळेच झाली. त्याच्यानंतर उस्ताद आमिर खान साहेब आणि बडे गुलाम अली खान साहेब तर ऑलवेज होते. करेक्ट कारण भीमसेन जोशी माझं इंट्रोडक्शन उस्ताद आमिर खान साहेबांनीच केलं म्हणजे फार लहानपणी 9व्या 10व्या वर्षी तुला माहितीच आहे 10व्या 11व्या वर्षी पंडित भीमसेनजींनी मला सवाई गंधर्वला बोलवलं. तर त्याच्यानंतर मग हे सगळं ऐकत गेलो मी आणि मला वाटतं माझा सगळा जो प्रोग्रेस झाला ओव्हरऑल तो झाला. आणि तुम्हाला आठवत असेल की मी नुसतंच क्लासिकल कधीच ऐकलं नाही. मी सगळ्या टाईपचं म्युझिक तेवढंच खूप अप्रतिम ऐकलेलं आहे. आमच्या घरी सतत सगळ्या टाईपचं म्युझिक लागले जायचं आणि कोणीच कधी रागवलं नाही. माझे बाबा कधी म्हणले नाही की तू हे काय ऐकतोयस किंवा ते. आणि मला खूप
खूप छान वाटतं की मी आज जे म्युझिक ऐकलं आहे एवढं, त्याच्यामुळे मी आज माझे जे एक्सपेरिमेंटल म्युझिक करतो, पिया बावरी असे ना का दुसरा कुठलेही अल्बम किंवा मराठी मध्ये आता फ्युजनचा एलिमेंट जो मी आणतो आहे, त्या सगळ्याचा हा मर्म आहे आणि सगळ्याची ही बॅकग्राऊंड आहे की मी सगळ्या टाईपचं म्युझिक ऐकलं आणि हे मला वाटतं तुमच्यामुळे. मेरे हम नफस मेरे हम नवा मेरे हम नफस मेरे हम नवा मुझे दोस्त बन कर दगान देना. ही पण एक गोष्ट आठवते की आमिर खान साहेबांचा मारवा, जी मारव्याची रेकॉर्ड, अभिजित एका खोलीत स्वतःला बंद करून ऐकत होता आणि रडत होता. तर म्हटलं अरे तुला आवडलं नाही का, रडतो कशाला? तर तो म्हणला की गाणं चांगलं असलं तर रडू नये असं कोणी सांगितलं. तेव्हा मला कळलं की याला अतिशय म्युझिकचं आवड आहे आणि मला असं वाटतं कलाकारांवर एवढे संस्कार असले की तो ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्याची होते. आणि अभिजितचं हे प्रोग्रेस बघतो आहे मी तेव्हा ॲज अ फादर मला नक्कीच आनंद होतो. सुरुवातीचे 10-12 वर्ष तुला गाण्यात खूप इंटरेस्ट होता, तू हार्मोनियम खूप चांगलं वाजवायचा, कारण बऱ्याच लोकांनी तुला ज्यांनी ऐकलं ते खूप तारीफ करायची की काय तयार वाजवतो हार्मोनियम. मला वाटतं कॉर्ड्स वगैरे तेव्हापासून तुला आवड होतीच वाजवण्याची. त्याच्यानंतर तू तबला आणि वगैरे तुला त्याचातही खूप इंटरेस्ट होता आणि नंतर तू एकदम कीबोर्डकडे जो वळलास, कारण मी तुला आठवत असेल तू जेव्हा कीबोर्ड आणलास मला वाटतं किती 12-15 वर्षापूर्वी हां, तू मला म्हणलास की बाबा मी हे वाद्य आणले याचे अर्धे पैसे मी दिले नंतर बाकीचे तुम्हाला द्यायचे. तेव्हा मी ओरडलो तू हे गाणं बिणं सोडून हे काय करतोयस, याचं काय तुला कसं काय एकदम? मला वाटतं मी तेव्हाच एक गोष्ट ठरवलेली की मी गाणं म्हणणार नाही प्रोफेशनली त्यावेळेला, कारण की कंपॅरिझन डायरेक्ट तुमच्याबरोबर होईल. तर असं एक वाद्य ज्यावर क्लासिकल म्युझिक त्यावेळेला कोणीच वाजवलं नव्हतं जास्त, अजिबातच मला आठवत नाही कोणी दुसरं कोणी वाजवत होतं. तर काहीतरी वेगळं करायचं असं नेहमीच माझ्याकडे, माझी इच्छा नेहमी अशीच असली आहे, जीवन वेगळ्या तऱ्हेने घालवावं. तर त्यात सांगीतिक जीवन पण, मग काहीतरी असं इन्स्ट्रुमेंट ज्यावर क्लासिकल म्युझिक शास्त्रीय संगीत इंडियन कोणी वाजवलं नसेल असं एक वाद्य घेऊन आलो मी आणि मी कीबोर्डवर क्लासिकल म्युझिक वाजवायला लागलो. त्यानंतर मी कॉम्पोजिंगमध्ये पण शिरलो, ज्याच्यानंतर मग माझे अल्बम पिया बावरी आणि पिया बावरी अगेन, अर्बन रागा असे किमान 18-20 इंटरनॅशनल लेवलला गेले ते अल्बम. तर कॉम्पोजिंग, कीबोर्ड प्लेईंग असा सगळा वेगळा एक अंदाज घेऊन मी तुमचा आवाज खूप यूज केला आणि खूप चांगल्या रीतीने यूज केला असं लोकं म्हणतात. त्यामुळे मला वाटतं मी तेच केलं जे मला पाहिजे होतं की मी करू, म्हणजे मला जे पाहिजे होतं. पण एक गोष्ट ॲप्रिशिएट करायला पाहिजे तुला आणि करशील तू की बाबा प्युअर क्लासिकल गाणारा माणूस, पण तुझ्याबरोबर हे सुद्धा काम, कारण मला खूप आवडलं. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मी बघतो की शास्त्रीय संगीत कलाकार जर असला तर त्याला पेटी आणि तानपुरा सोडून गाता येणं खूप मुश्किल आहे हे मी मोठ्या मोठ्या लोकांकडनं ऐकलेलं आहे. पण बाबा एक असे गवई आहेत की ज्यांना कीबोर्डचा सूर जरी ठेवला, कीबोर्डचा सूर नेहमी वेवरिंग असतो पण कीबोर्डच्या सुरात पण ते इतकं अप्रतिम गाऊन जातात की फार कमी लोक ड्रम्स कीबोर्ड्सबरोबर क्लासिकल आर्टिस्ट एवढा 40-50 वर्ष गायलेला ॲडजस्ट करून गातायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या मते हे खूप कमी लोक करतायत जी तुम्ही केलेली, अँड दॅट्स वाय आय एम व्हेरी प्राऊड. आता हेच म प ध नि प म प नि प ग म रे सा
तुझ्यासारखा मी आहे, शेवटी तुझा बाबा आहे मी. हां, मला सुद्धा सौंदर्याची तेवढीच एस्थेटिक्सची आवड आहे. हे म प ध नि प सा ध नि प म प नि प ग म रे सा या सरगमला म प ध नि प ध नि स र ग ग प ग म रे सा. आता तू याच्यात काय करणार हे मला माहिती आहे, तुला काय आवडतं. नि रे म द म रे नि ग ग द स ग द ब म रे नि रे म द ब. आणि ते आता मला वाटतं आपण हे थोडंसं विसरून आता नवीन काय करतो आहे हे पण याकडे पण आपण तेवढंच लक्ष देत आहोत. आज तुम्ही माझी एक ठुमरी गात आहे जी फार जुनी ठुमरी आहे, कब घर आओगे जी तुम्ही सुरुवातीला म्हटली, ती मी फ्युजन स्टाईलने परत निर्माण करतो आहे. आणि मला खूप आनंद आहे की मी तुमचा आवाज जेवढा जास्तीत जास्त यूज करीन तेवढे माझे कॉम्पोजिशन जास्त भरतील. खरं म्हणजे तू तुझं ते कॉम्पोजिशन मला फार आवडतं. संयमो से बोलो बतिया, संयमो से बोलो बतिया, तरपत हो तरपत हो सारी रतिया, संयमो से बोलो. शास्त्रीय वगैरे हे शब्द नंतर आले. मला असं वाटतं शास्त्रीय संगीत वगैरे असे शब्द वापरून आपण आपल्याला फार रिस्ट्रिक्ट करत असतो. शास्त्र हे नेहमी म्हणून मी नेहमी म्हणतो की एव्हरी क्लासिक थिंग इज क्लासिकल. क्लासिक असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर एन्जॉय करतो. आणखीन एक गोष्ट मला नेहमी जाणवते की आपलं म्युझिक, मराठी म्युझिक जे आहे ते अजून खूप जास्त वर्ल्ड वाईड पोहोचलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. जेव्हा मी लंडनला जातो किंवा अमेरिकेला जातो तेव्हा पंजाबी लोकांचं गाणं तिथे सतत चालू असतं, राजस्थानी लोकांचं चालू असतं, बंगाली चालू असतं, गुजराती चालू असतं, पण मराठी संगीत मी वर्ल्ड लेवलला ऐकण्याचा एक विचार करतो आहे. नवीन लोकांबाबतीत बोलतो आहे मी, हे म्हणजे इन्क्लुडिंग मी स्वतः, की आम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की आमची गाणी तिथे जास्त वर्ग मोठ्या वर्गाला ऐकली गेली. गाणी इतकी चांगली करून ठेवलेली आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर झाले, खळे साहेब झाले, अप्रतिम. त्यामुळे आता त्याच्या पुढचं आमचं जे युथ आहोत आम्ही, त्याची एक जिम्मेदारी की ते वर्ल्ड वाईड अजून आमच्या कामाने थोडंसं ऐकावं लोकांनी. तू हे जे चांगलं काम करतोयस, क्रिएटिव्ह काम करतोयस, याचा खरंच मला अभिमान आहे. म्हणजे वडील म्हणून तर आहेस पण मी एक कलाकार या भूमिकेतून जास्त बघतो आहे तुझ्याकडे. की वडील म्हणून जसं तुला मी तुझं वडील म्हणून तुला जसं एक अभिमान आहे माझ्याबद्दल, प्राऊड आहे, तसं मलासुद्धा तू जे नवीन नवीन काम करतो आहेस खूप छान करतो, असंच करत रहा आणि लोकांना खूप नवीन नवीन देत जा. हे बघ, सुरुवातीला अगदी सुरुवातीचे जे गवई होते ते त्याच्यानंतरच्या गवयांना नेहमी नावं ठेवत होते, पण जेव्हा नावं ठेवतात त्याचा अर्थ तो कुठेतरी भावलेला आहे, तो चांगला वाटला म्हणूनच नावं ठेवतात लोकं, नाही तर दुर्लक्ष करतात. तू करतोयस हे प्रत्येक मोठ्या मोठ्या गव्यांनी मला तुझ्याबद्दल सांगितलं आहे. आशीर्वाद आहे तुझ्या पाठीचे, सर्वांचे आशीर्वाद असणे फार फार मोठ्या मोठ्या गव्यांचे, आणि याचा मला अत्यंत अभिमान आहे की तू हे काम करतोयस आणि मी तुला आशीर्वाद देतो. बस असं छान काम कर. यू तो हर श्याम उमेदवार में गुजर जाती थी, आज कुछ बात है जो शाम पे रोना. ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना. जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया. मोहब्बत
प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा।